सुशांतच्या आत्महत्येला खुनाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला आणि तो केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये सत्तेचं गणित त्या ठिकाणी साधण्याकरता होता. यामधनं कायदेव्यवस्था न्यायव्यवस्था वेठीस धरण्यात येते आहे याची देखील तमा भारतीय जनता पक्षानं बाळगली नाही. किती दूरगामी दुष्परिणाम पुढच्या कालावधीमध्ये होतील हे देखील पाहिलेलं नाही. आणि निश्चितपणे या सगळ्या पापाचा धनी असलेल्या भारतीय जनता पक्षाला सुशांत सिंगची आत्मा माफ करणार नाही एवढं मात्र निश्चितपणे सुशांतच्या या स्मृतिदिनी सांगावंच वाटतं. सुप्रसिद्ध कलाकार सुशांत सिंग राजपूत याचा आज तिसरा स्मृतिदिन. एका अत्यंत हरहुन्नरी उमद्या कलाकाराला जीवनाच्या रंगमंचावरनं इतक्या कमी वयामध्ये एक्झिट घेताना पाहणं यापेक्षा वेदनादायी बाब कुठली नसेल. भावपूर्ण श्रद्धांजली सुशांतला अर्पण करत असताना एक गोष्ट मात्र खेदाने सांगावीशी वाटते की ज्या पद्धतीनं सुशांतच्या मृत्यूचा उपयोग भारतीय जनता पक्षानं सत्तेच्या राजकारणासाठी केला यापेक्षा दुर्दैवाची बाब या देशातल्या जनतेनं पाहिली नसेल. भारतीय जनता पक्षानं राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवरती आणून ठेवलेला आहे हे यातनं दिसून आलं. सुशांतच्या आत्महत्येला खुनाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला आणि तो केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये सत्तेचं गणित त्या ठिकाणी साधण्याकरता होता. आणि याकरता मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली त्याची तमा बाळगली गेली नाही. महाराष्ट्रामध्ये CBI तपासाला बंदी आहे हे पाहून बिहारमध्ये CRPC जी काही स्थापित कलमा आहे जी प्रक्रिया आहे ती उल्लंघन करून तिथं 0 FIR नोंदवण्यात आला. बिहारच्या पोलिसांचा उपयोग करण्यात आला आणि त्यांच्या माध्यमातनं CBI हे हा तपास सोपवण्यात आला. 3-3 राष्ट्रीय एजन्सी आणण्यात आल्या. यामधनं कायदेव्यवस्था न्यायव्यवस्था वेठीस धरण्यात येते आहे याची देखील तमा भारतीय जनता पक्षानं बाळगली नाही. किती दूरगामी दुष्परिणाम पुढच्या कालावधीमध्ये होतील हे देखील पाहिलेलं नाही. आणि एकंदरच या माध्यमातना AIIMS प्रतितयश संस्थेचा अनादर होतोय. त्यांनी दिलेला अहवाल दुर्लक्षित केला जातोय. CBI सारखी यंत्रणा जी आहे जी अत्यंत नावाजलेली यंत्रणा देशातल्या राज्यस्तरीय तपास यंत्रणांना जे जमत नाही ते CBI करून दाखवते अनेक तपासाची गुंते ते सोडवते अशी ख्याती असलेली संस्था गेल्या 9 वर्षामध्ये केवळ राजकारणासाठी त्याचा उपयोग झाल्यानं त्याची जी काही ख्याती आहे ती निश्चितपणे कमी होत चाललेली आहे. त्याच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे देखील भारतीय जनता पक्षाचं पाप आहे. आणि निश्चितपणे या सगळ्या पापाचा धनी असलेल्या भारतीय जनता पक्षाला सुशांत सिंगची आत्मा माफ करणार नाही एवढं मात्र निश्चितपणे सुशांतच्या या स्मृतिदिनी सांगावंच वाटतं.